इटली जिनिंग अँड प्रेसिंग कोऑपरेटिव्ह फॅक्टरी ही संस्था शेतकऱ्यांची आहे. शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी प्रसंगी कर्ज काढून पैसे देण्यात येतील असा विश्वास दुर्गतराव सावळे यांनी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. 21 मेला दि चिखली जिनिंग अँड प्रेसिंग कोऑपरेटिव्ह फॅक्टरी ही संस्था शेतकऱ्यांचं ही जोपासत आहे. शेतकऱ्यांकडून माल खरेदी करत असताना मालाचं ग्रेडिंग करणे, मोजमाप करणे, तो माल वेअरहाऊस येथे उपलब्ध करणे अशा प्रकारच्या प्रक्रिया केल्या जातात. मार्केटच्या यार्डावर अंदाजे 2100 क्विंटल माल उडीत पडून आहे. तो माल जोपर्यंत मार्केटिंग फेडरेशन वेअरहाऊस उपलब्ध करून दिल्यावर, वेअरहाऊसला काट्यापट्टी झाल्यानंतर आणि त्या संदर्भातील पावती फेडरेशनकडे गेल्यावर सदर पैसे संस्थेमार्फत शेतकऱ्यांना दिल्या जातात. 250 ते 300 शेतकऱ्यांचा 2100 क्विंटल माल यार्डावर पडून असल्यानं मार्केटिंग फेडरेशननं त्यांचे पैसे संस्थेला दिलेले नाहीत, त्यामुळे संस्था पैसे वाटप करू शकत नाही. याबाबत शासनाकडे अनेक वेळा प्रयत्न करण्यात आला असून शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी प्रसंगी कर्ज काढून पैसे दिले जातील असा विश्वास दुर्गतराव साळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. आपण त्याच्यानंतर सहकार खात्याला DDRला कळवलं, पत्र दिलेत, कलेक्टरला कळवलं, पालकमंत्र्याला कळवलं, शासनाकडे दिलं, सर्व आपलं आपण फॉलोअप केलेला आहे. पण तो अजून काही त्या मालाची विल्हेवाट लागलेली नाही. तो माल जोपर्यंत वेअरहाऊसमध्ये जमा होत नाही तोपर्यंत पावती मिळत नाही, पावती मिळत नाही तोपर्यंत मार्केटिंग फेडरेशन पैसे रिलीज करत नाही अशी ती चेन आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हे पैसे काही सध्या मिळतील असं दिसत नाही. 15 दिवसावर पेरणी आली आणि म्हणून आपण आता निर्णय संस्थेनं आज कोर्टाची मीटिंग घेतली. आम्ही सर्व संचालक हजर होते, 1-2 सोल्डेचं, आणि त्यामध्ये असं ठरलं किंवा संस्था ही शेतकऱ्याच्या हिताकरता उभी झालेली संस्था आणि म्हणून शेतकऱ्याचं हित जरी डायरेक्ट संस्थेचा संस्थेनं पैसा दिला पाहिजे असं कायद्यामध्ये नसलं तरीही प्रसंगी कर्ज काढून शेतकऱ्याचे पैसे पेरणी करून दिल्या